हरिओम स्वामी समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा हरिओम स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज मी बनलेली आहे मेकअप आर्टिस्ट. तर म्हणजे छोटासा असा कोर्स केलेला आहे मी पार्लरचा, परंतु कधी असं केलं नाही. परंतु ह्या ज्या दीदी आहे त्यांचं नेहमी वॅक्सिंग ॲब्रो हे मीच करत असते आणि त्यांचा मेकअप मेहंदी. तर त्यांच्या घराची वास्तुपूजन होतं आणि बघा गाव बदललं तर भाषा राहणीमान खाणंपिणं अशा सगळ्या गोष्टी बदलत असतात. तर स्टेट बदलल्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं कल्चर म्हणा त्यांची राहणीमान त्यांचं खाणंपिणं ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. तर तेच त्यांच्या घराची वास्तू शांती पूजनाचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, पूजन वगैरे सर्व. तर बघा मी अशी ही हेअरस्टाईल केली होती, हेअरस्टाईल खूप छान झाली होती आणि जो वरती ब्रश लावला आहे तो ब्रश नव्हता ॲक्च्युली, ते होतं का इयरिंग्स. तर काहीतरी झोल करून छानपैकी मी हेअरस्टाईल बनवली आणि खूप छान झाली. आणि बंगाली बघा बंगाली साडी म्हणजे ते बंगालीच आहेत रांचीचे. तर रांचीमध्ये बघा त्यांचं हे कल्चर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की त्यांचं कल्चर कसं असतं. नवीन घर त्यांनी घेतलेलं आणि त्याचं वास्तुपूजन मोस्टली ज्या रीती आहेत म्हणजे जे आपण दूध उतू घालतो तर ते सुद्धा त्यांच्यामध्ये करतात. पण आपण थोडी म्हणजे गणपती पूजन वगैरे झाल्यानंतर गणेशपूजन झाल्यानंतर या गोष्टी करतो तर त्यांच्यामध्ये सुरुवातीलाच आधी दूध उतू घालवतात आणि त्यानंतर मग पूजा करतात. आपल्यामध्ये जेव्हा पूजनाला बसतो तेव्हा खूप 3-4 चौरंग लागतात पूजेसाठी, त्यांच्यामध्ये एकच चौरंग लागतं. आणि असं म्हणजे बघा म्हणजे माणसं सगळे एकच आहेत, परंतु जेव्हा असे स्टेट वगैरे बदलतात तर किती परंपरा ह्या बदलत असतात. आणि कलश आजूबाजूला 2 कलश हे दरवाजाच्या आजूबाजूला आणि जे केळीचे खांब आहेत ते असे आजूबाजूला ठेवले. आणि त्यानंतर मग सुरुवातीला त्यांनी आधी दूध उतू घालवलं या पद्धतीने, पूजा वगैरे असं शेगडीची ते नाही करत, त्यांनी डायरेक्ट दूध उतू घालवलं. आणि मग त्यानंतर त्यांच्यामध्ये ग्रहप्रवेश करतात. तर ऑलमोस्ट ग्रहप्रवेशसुद्धा आपण करतो त्या पद्धतीनेच आहे, परंतु आपण कलश घेऊन म्हणजे डोक्यावरती कलश घेऊन तो ग्रहप्रवेश करत असतो. आणि ह्यांच्यामध्ये मी तुम्हाला तेही दाखवते की ते तर ते ना एक सूप असतं, त्याच्यामध्ये काही फुलं वगैरे ठेवतात, देवाचं काही ठेवत असतील एवढं नाही माहिती मला, म्हणजे एवढं नाही दिसलं मलाही. आणि हातामध्ये कलश घेतात आणि त्या सूपामध्ये एक दिवा लावतात आणि तो दिवा डोक्यावरती ठेवून मग बघा ह्या पद्धतीने डोक्यावरती स्त्रीच्या डोक्यावरती ठेवून पुरुष त्याला पकडतात आणि ते मग घरामध्ये प्रवेश करतात. तर म्हणजे हेच मी तुम्हाला दाखवते की प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्ताचा रंग एकच असतो लाल, परंतु जेव्हा आपण म्हणजे गाव बदलतं स्टेट बदलतो तर किती ह्या रूढी परंपरा बदलत असतात. खाणंपिणं त्यांचं राहणीमान त्यांचं बोलणं त्यांची भाषा ह्या सगळ्या गोष्टी किती बदलत असतात. तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की मलाही म्हणजे खूप छान वाटलं ही जेव्हा मी वास्तुपूजन अटेंड केलं तेव्हा की आपल्यालाही नवीन काहीतरी बघायला मिळतं कसं आहे तर ते बघायला मिळतं. तर बघा त्यांनी असं ग्रहप्रवेश केला, त्यांचे मंत्र जप तेही म्हणजे एक सिमिलर वाटत होते, परंतु ते त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलत होते. ते जे बंगाली लँग्वेज होती त्यांची, तर ते जे पंडित आहेत ते सुद्धा बंगाली लँग्वेजमध्ये बोलत होते आणि ते मंत्र म्हणत होते. कळत होते की हे कुठला मंत्र म्हणताय, माधवा आय नमः तर म्हणजे आपण जे म्हणतो कृष्ण आय नमः तर असं समजत होतं काही काही गोष्टी. आणि हे असं सर्व घेऊन ते ना सगळ्या घरामध्ये म्हणजे फिरतात, म्हणजे पूर्ण जसं ते घरातनं प्रवेश केला मग ते किचनमध्ये गेले, किचनमधनं म्हणजे हा 3 BHKचा फ्लॅट आहे त्यांचा, तर त्या पूर्ण 3 घरामध्ये फिरून मग त्यांनी ज्या घरामध्ये पूजा मांडणी केलेली आहे तिथे ते पूजा मांडणीला बसले. आणि
त्यानंतर त्यांनी त्यांची पूजन सुरू केलं. आरतीसुद्धा त्यांच्यामध्ये, म्हणजे आपण जशी आरती म्हणतो तोंडाने, सुखकर्ता दुखकर्ता अशी आपण जी आरती म्हणतो तोंडाने, तर त्यांच्यामध्ये ना आरती अशी तोंडाने नाही म्हणत, तर ती लोक म्हणजे तेही तुम्हाला दाखवलेलं आहे की आरती कशी होते. तर नुसतं उभं राहायचं हात जोडून, आणि पंडित फक्त ते ओवाळतात आणि ते मनात म्हणत असतील आरती, आणि घंटी वाजवतात, म्हणजे आपण फक्त उभं राहायचं बघा. आणि ॲज युजल माझं जे काम होतं ते होतं रांगोळी काढायचं, तर मी ते रांगोळी काढली होती. तर तुम्हीसुद्धा बघा ही आरती कशी करता येतं, आणि खूप वेगवेगळ्या याच्यानं, म्हणजे जसं आधी दिव्याने आरती केली, त्यानंतर फुल